उद्धव ठाकरेंची 6 मे रोजी महाड येथील चांदे मैदानावर सभा पार पडणार आहे। या सभेमध्ये महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव स्नेहल जगताप आणि त्यांचे काका हनुमंत जगताप ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत। शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना बळ देण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे। आणि त्याचमुळे आता महाड मध्ये राजकीय परिस्थिती कशी असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली। उमेदवार उरला नाही म्हणून त्यांना उमेदवार आयात करावा लागतोय, पक्ष एकत्र होते तेव्हा पुरून उरलं, आताही फरक पडणार नाही असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलाय। तर स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली। उमेदवार उरला नाही म्हणून त्यांना उमेदवार आयात करावा लागतोय, पक्ष एकत्र होते तेव्हा पुरून उरलो आणि आताही फरक पडणार नाही असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलाय। विकास आघाडी ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू। शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि उबाटाकडं इथं त्यांच्याकडे उमेदवार नसेल म्हणून त्यांनी स्नेहल जगतापला घेण्याचा प्रयत्न केला आहे। फार मोठा काही फरक पडेल असं मला वाटत नाही आहे, कारण माणिक जगताप यांच्याही वेळेला चार चार पक्ष एकत्र होते, मग तेवढ्या सगळ्यांना आम्ही पुरून उरलो होतो।